नमस्कार, आपण पाहताय लोकसंदेश न्यूज आणि मी स्मिता यादव। पाहूयात काही विशेष घडामोडी। पतीकडून भर रस्त्यात कोयत्याने वार करून पत्नीचा खून, व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल। पत्नीचा कोयत्याने वार करून खून केल्याची घटना शुक्रवारी दुपारी 2 सुमारास किल्ला तलावाजवळील गांधीनगर रोड ब्रिजजवळ घडली। हिना कौसर मंजुरीलाई नदाप वय 30 असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे। आरोपी पतीला माळ मारुती पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। हिना कौसर व मंजुरीलाई या दोघांमध्ये गेल्या 2 वर्षापासून घटस्फोटासाठी प्रकरण न्यायालयात आहे। शुक्रवारी कोर्टाची तारीख असल्याने बैलहोंगल येथून मंजुरीलाई बेळगावमध्ये आला होता। किल्ला तलावाजवळ उद्यानामध्ये बसलेल्या मंजुरीलाईने उज्ज्वल नगरला घरी निघालेल्या पत्नीचा कोयत्याने वार करून खून केला। आरोपी मंजुरीलाई याने भर रस्त्यात कोयत्याने आपल्या पत्नीचा खून केला। यावेळी खून केल्यानंतर तो बराच वेळ तेथेच उभा होता। खून झाल्यानंतर रस्त्यावरून येणारे जाणारे नागरिक गोळा होऊ लागले। यावेळी रक्ताने माखलेला कोयता हातात घेऊनच तो नागरिकांशी बोलू लागला। त्याने पाठीला एक सॅक अडकवली होती। पुढे त्याने तो कोयता एका कॅरीबॅगमध्ये घातला। हे सर्व दृश्य बघ्याने आपल्या मोबाईलमध्ये कैद केले आहे। सध्या हा व्हिडिओ अनेक ठिकाणी व्हायरल होत आहे। ये जरूर आ रहा है।